जोगिंदरचा डिस्ट्रॅक्ट ऐकला का भाऊ? जोगिंदरचा डिस्ट्रॅक्ट ऐकला आणि तो ऐकल्या ऐकल्या मी बादलीवर ओकलो. मस्करी करत नाही भाऊ, इतक्या उलट्या आल्या ते बघून वास येत होता मला. त्या अक्षरशः त्या मोबाईलचा वास यायला लागला, त्या घाणेरडे कॉन्टेंटचा त्या. अरे काय, अरे हा रॅप, हा रॅप सॉन्ग काय म्हणतात त्याला, डिस्ट्रॅक्ट? याला डिस्ट्रॅक्ट नाही बरं भाऊ. तो काहीतरी पोथी वाचत होता कंटिन्युअसली, त्यांनी लिहिलं काहीतरी पुस्तकांमध्ये, तो कंटिन्यू वाचतोय आणि मागे कोणाला तरी काहीतरी वाजवत आहे, डी चिकडी, आणि तो कंटिन्यू वाचतोय. ते पोथी पण कंटिन्यू डी चिकडी तेच चालले. त्याच्याच घामाचा जो त्याचा जो घाम आहे ना, तोच त्याच्या केसांना ओला करून ते केसं अशी तशी होत होती. इकडून तिकडून शेजारच्यांकडनं उधारीच्या लाईटी घेतल्या होत्या त्यांनी, त्या मस्तपैकी अंगावर मारल्या होत्या. ह्याच्या त्याच्याकडून उधारीवर कॅमेरे आणले होते, त्यांचे अर्धे पैसे दिलेत, अर्धे पैसे त्यांनी दिले नव्हते. 2-3 दिवस ब्रश न केल्यामुळे ती शूटिंग करणारी पब्लिक कंटिन्युअसली त्याच्यापासून 4-5 फुटापासून लांब उभी होती आणि त्याला कंटिन्युअसली शूट करत होती, असा तो नल्ला. हा डिस्ट्रॅक्ट, अरे याला डिस्ट्रॅक्ट बोलण्यापेक्षा ते स्ट्रीमर स्वतः असतील ज्यांची ज्यांची त्यांनी नावं घेतली, ते स्वतः असतील की भावा हे असंच बनवत राहा, आम्हाला अजून कॉन्टेंट मिळेल, आम्ही अजून व्ह्यूज घेऊ तुझ्यासारख्या नल्ल्यावरती. एक नंबरचा मंद आणि अक्कल शून्य व्यक्तिमत्व आहे. त्याचं डेव्हलपमेंट वयाच्या 7व्या वर्षात थांबलं होतं, त्याचं फक्त शरीर वाढलंय, मेंदू तिकडेच थांबलेला आहे. ए इच्छी कटकट आहे ज्या.